एडमिशन ओपन स्मार्ट सोलापुर के स्मार्ट इंस्टीट्यूट डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापुर वर्ल्ड क्लास सुविधाओं के साथ क्रिएटिव एजुकेशन प्लान CBSE बेस्ड सिलेबस उम्दा क्वालिफाइड टीचर्स एक्टिविटी पे आधारित एजुकेशन 10 एकड़ में फैला हुआ एजुकेशन कैंपस सोलापुर के पेरेंट्स की पहली पसंद खान कैंपस एडमिशन के लिए संपर्क करें खान कैंपस नया होडगी कुम्भारी बाईपास रोड सोलापुर एयरपोर्ट के करीब होडगी रोड सोलापुर संपर्क 9143873333 और 7499668833 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदी प्रसंगी लाठीचार्ज करण्यात आला त्याचा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून ही बाब अतिशय निंदनीय आहे वारकरी परंपरेवर घाव घालण्याचा प्रयत्न आहे असे आम्ही कदापि होऊ देणार नाही त्या प्रसंगी जबाबदार असलेले अधिकारी व लाठीचार्ज करणारे सर्व पोलीस कर्मचारी तत्काळ निलंबित करण्यात यावेत वारकरी हे स्वयंशिस्त पाळणारे आहेत लाठीचार्ज करणे हे पोलीस प्रशासनाचं अपयश आहे त्या परिस्थितीत हा पर्याय होऊ शकत नाही तर आतापर्यंत असे कधीच घडले नाही पोलिसांनी परिस्थिती आता हाताबाहेर कशी जाऊ दिली संबंधित अधिकारी व कर्मचारी तत्काळ निलंबित करण्यात यावेत वारे कालावधीत जे अधिकारी अनुभवी असतील तेच नियुक्त करण्यात यावेत अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असे अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्याकडून सुधाकर महाराज इंगळे यांनी इशारा दिलाय आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या प्रसंगी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे त्याबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत परंतु तिथं आलेला भाविक वारकरी हा फक्त प्रस्थान आणि पालखी सोहळ्यासाठी उपस्थित झालेला असतो त्यामुळे त्या गर्दीला थांबवणं पांगवणं किंवा गर्दीकडून काही अनर्थ आत्तापर्यंत कधी घडलाच नाही लाखो वारकरी येतात परंतु हे सगळं पोलीस प्रशासनाचं अपयश लपवण्यासाठी त्यांनी काल लाठीचार्ज केलेला आहे त्याचा आम्ही सुरुवातीला अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी असलेले संबंधित अधिकारी व लाठीचार्ज करण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच पोलीस कर्मचारी या सर्वांना तात्काळ निलंबित करावं अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन उभं करू अशा पद्धतीचं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय क्षमा पवार मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही लेखी असं त्यांना निवेदन दिलेलं आहे